मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं बी अ विनर या यूट्यूब चॅनलवर। शिक्षक पात्रता परीक्षा अर्थातच TET, जे शिक्षक 2013 पासून उत्तीर्ण झालेले नाहीत त्यांच्या वेतनाबाबत मुख्याध्यापकांना त्यांच्या वरिष्ठांनी दिलेल्या अतिशय महत्त्वाच्या सूचना सदर परिपत्रकामध्ये आहेत, आणि या सगळ्या सूचनांचे पालन मुख्याध्यापकांनी काटेकोरपणे करायचे आहे। बघूया, प्रति मुख्याध्यापक अनुदानित किंवा अंशतः अनुदानित खाजगी प्राथमिक शाळा नांदेड जिल्हा। नांदेड जिल्ह्याचे परिपत्रक आहे, विषय आहे माय फेब्रुवारी 2020 च्या वेतन देयकाबाबत सूचना। उपरोक्त विषयान्वये माय फेब्रुवारी 2020 चे वेतन देयक सादर करताना खालील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे। एक नंबरचा मुद्दा आहे, वेतन देयकासोबत सन 2018 ते 2019 च्या संच मान्यतेची प्रत जोडावी। त्यानंतर प्रत्येक वेळी वेतन देयकाच्या पहिल्या पानावर कवरिंग लेटरवर शाळेचा UDIS नंबर, शाळेचा शालार्थ ID नंबर, मुख्याध्यापकाचे नाव, मोबाईल नंबर, तसेच प्रभारी मान्यता असल्यास प्रभारी कालावधीपासून ते पर्यंत नमूद करायचा आहे। त्यानंतर दिनांक 13/2/2013 नंतर नियुक्त झालेल्या व TET पास नसलेल्या कोणत्याही शिक्षक कर्मचाऱ्याचे वेतन देयकामध्ये नाव समाविष्ट करू नये। मित्रांनो, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे की जे शिक्षक TET अनुत्तीर्ण आहेत त्यांचे नाव वेतन देयकावर आता नसणार आहे। अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांच्या बाबतीत माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिकचे यांच्या कार्यालयाशी पत्रव्यवहार करून माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिकचे यांचे शिक्षकांची नावे असणारे पत्र सोबत जोडायचे आहे। दिनांक 13/2/2013 नंतर नियुक्त झालेल्या TET नापास आणि पास शिक्षकांची माहिती खाली कॉलम जो दिलेला आहे त्याप्रमाणे सादर करायचे आहे। शिक्षकाचे नाव, नियुक्तीचा दिनांक आणि शेरा। चार नंबरचा मुद्दा आहे, अंशतः अनुदानावर अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे नाव पगार देयकामध्ये समाविष्ट करू नये। परंतु मित्रांनो, या शिक्षकांच्या बाबतीत अद्यापही न्यायालयाने निर्णय दिलेला नाही आहे। त्यानंतर ज्या शाळांनी विनाअनुदानित अंशतः अनुदानित तत्वावरील वैयक्तिक मान्यता 100% अनुदानावर परावर्तित करण्यासाठी माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिकचे जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे सादर केलेल्या प्रस्तावाची पोहोच किंवा परावर्तित केलेल्या मान्यता सोबत जोडाव्यात। सहा नंबरचा मुद्दा आहे, भविष्य निर्वाह निधीची रक्कम मूळ वेतनाच्या 6% पेक्षा ज्यादा कपात करणे आवश्यक आहे। मुद्दा क्रमांक 7 आहे, आयकर कायदा 1961, आयकर अधिनियम 1662 नुसार सन 2019 ते 2020 या आर्थिक वर्षातील प्रत्येक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे फॉर्म नंबर 16 तसेच खालील प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे। प्रमाणपत्र आहे, मी या ठिकाणी मुख्याध्यापकाचे नाव असणार आणि मुख्याध्यापक यापुढे शाळेचे नाव असणार। प्रमाणित करतो की सन 2019 ते 2020 या आर्थिक वर्षातील इन्कम टॅक्सची कपात प्रत्येक आयकर पात्र कर्मचाऱ्याकडून करण्यात आली असून तफावत आढळून आल्यास मी व्यक्तिशः जबाबदार राहणार आहे। आणि स्वाक्षरी मुख्याध्यापक। अशा प्रकारचे परिपत्रक अत्यंत महत्त्वाचं आहे। मित्रांनो, शिक्षक भरती पवित्र पोर्टल त्यासोबतच स्पर्धा परीक्षांशी संबंधित प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।